तर तुमचा आमदार म्हणून मी या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की दिलीप वळसे पाटीलवर कुठलीही गेलीची नोटीस नाही. कुठली इन्कम टॅक्सची नोटीस नाही. त्यामुळं काहीतरी स्वतःच वैयक्तिक करण्याच्या दृष्टिकोनातून हा समाजाच्या साठी आपण निर्णय घेतला. दुसऱ्या एका विद्वानांनी सांगितलं की गोवर्धनडेअरी फराक डेअरी या डेअरीमध्ये वळसे पाटलांची भागीदारी आणि त्याच्या कंपनीला काही नोटीस आली असेल म्हणून यांनी असा निर्णय घेतला. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पहिल्या दिवसापासून त्यांनी 92 साली डेअरी काढली. पहिल्या दिवसापासून तर आजच्या तारखेपर्यंत त्या पराग डेअरीमध्ये आमची एक माझी किंवा माझ्या घरातल्या कुठल्या व्यक्तीची 1 रुपयाची सुद्धा गुंतवणूक